आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुलांनो, तुम्हाला प्रश्न पडलाय ना की हा माणूस नेमका कोण आहे? पडला ना? ओ, पण हा कुणी स्पायडरमॅन नाहीये किंवा त्या कागदाप्रमाणे आकाशातूनही नाही पडला. हा पण एक माणूसच आहे आपल्यासारखा, एकदम धमाल करणारा. चल इकडे इकडे, अजून एक गंमत सांगतो तुम्हाला. आजपासून ना हा तुमचा शिक्षक आहे. शिक्षक आजपासून हा आपल्या आश्रमात तुम्हाला शिकवायला येणार. आणि याच्या आवडीचा विषय कुठला आहे माहितीये? मस्ती. Thank you.
डोक्याला काय झालं? कधीच पार्टनर बद्दल काहीच विचारणार नाही, प्रॉमिस. रुद्र सुद्धा फोन उचलत नाहीये, कुठेतरी झिंगत पडला असेल. नेहमीप्रमाणे परत आपले सगळे प्लॅन फ्लॉप झाले. काय काय स्वप्न पाहिली होती मी, तरी ह्या बोले रुद्रला वेडा घोषित करतील. आपण या कंपनीचे मालक हो, फायनली सगळे राईट्स माझ्या हातात येतील. किती तयारी केली होती, सगळे डॉक्युमेंट्स केले होते, आता ह्याचा तरी काय उपयोग? तुम्ही
काय करतोयस तू? शांत हो, काहीतरी मार्ग निघेल. काय मार्ग निघणार यावर आता? काय पर्याय आपल्याकडे? ती गौरी परत एकदा आपल्या प्लॅन मध्ये तडमडली आणि वाचवलं तिने रुद्रला आत्ता सुद्धा. एक ती गौरी आहे जी घराबाहेर राहून तिची सावली या घरावरती आहे, आणि एक तू जी घरात राहून सुद्धा फक्त बोलत राहतेस हे करू ते करू पण करत काहीच नाही. काय करायला पाहिजे होतं रे मी? रुद्राला रिहॅब मध्ये पाठवण्यासाठी जे जे करायचं ते केलंय मी. उपयोग काय झाला? हे सगळं करत असताना ती गौरी मध्ये येणार नाही याची खात्री नाही करता आली तुला? ती दीड दमडीची मेड आपल्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेऊन गेली आणि तू फक्त बघत बसलीस. ए, आवाज कमी कर. नाही नाही, माझंच चुकलं. खर तर माझंच चुकलं. मी इकडे घरात नाटकही करायचं, रुद्राला वेळ लागला हे घरातल्यांना पटवून द्यायचं, त्याला रिहॅब मध्ये पाठवण्यासाठी घरच्यांना तयार करायचं, गौरी मार्गात येणार नाही हे मीच बघायचं, आणि तू काय करणार? काय करणार तू? गप्प बसणार, माझ्यावर ब्लेम करणार. अरे तुला नाही फॉलोअप घेता आला कल्लूचा? तुला नाही स्वतःच डोकं चालवत आलं? त्या कल्लूला एकही काम धड जमत नाही, त्यालाही नाही सोडणार मी आज. अरे यार, त्या कल्लूचा फोन लागत नाही, कुठे तडमडला काय माहिती. फोन लागत नाही म्हणजे असं कसा फोन लागत नाही? हे बघ, शोध त्याला कुठे. गौरी आणि रुद्र भेटले तर नसतील ना? असं व्हायला नकोय मला. तू काही कर आणि शोध त्याला. शोधणारच मी त्याला. माझ्या हाती लागलेली प्रॉपर्टी मी अशी सहजासहजी सोडू शकत नाही. तुझ्या पार्टनर वरती एवढी रागवलीस का? मला येऊन भेटली पण नाही. रुद्र साहेब, तुम्ही इथे काय करताय? अहो, मी तुम्हाला सगळा आश्रम शोधला आणि तुम्ही इथे का बसलात? शाळेची घंटा वाजायची वाट बघताय? हा, अहो चला की आत. अहो, तुम्ही रडताय? अहो, असं रडून कसं चालेल? हा, मला एक वेळ ताईचा राग कमी होणार नाही असं वाटलं होतं, पण तुम्ही असं रडत वगैरे बसाल असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि तुम्ही असं जर रडत बसाल तर लढणार कसे? आणि लढलेच नाही तर मग जिंकणार कसे? आता अजून काय लढायचंय? त्यांच्या नजरेत मी आधीच हरलाय, त्या मला नाही स्वीकारणार आता मला कधीच. ओ, तुम्ही असं कसं बोलता हो? अहो, जुन्या जुन्या जखमा आहेत त्या, आणि त्या भरायला वेळ लागणारच ना. खरं सांगायचं तर दोघींनी खूप भोगलंय, खूप अशा आतमध्ये जखमा झाल्यात त्या. त्या अशा सहजासहजी नाही भरायच्या ना. पण तुम्ही पण सहजासहजी हार नाही मानायची काय? चला बरं, आत. मी इथे शिक्षक म्हणून आलोय, काही चुकीचं करत नाहीये ना? ओ रुद्र साहेब, तुम्ही किती निगेटिव्ह विचार करता हो. मी ना माझ्या मुलांना नेहमी सांगत असतो, मोठ्या श्रीमंत लोकांचे विचार ऐका बघा. ते ना किती कठीण प्रसंग आला ना त्यात पॉझिटिव्ह असतात, पॉझिटिव्ह विचार करत असतात काय. आणि माझं कसं आहे ना रुद्र सर, मी ना वाईटातल्या वाईट गोष्टीत चांगलं बघत असतो. म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ना, असं मनाला सांगून टाकायचं आणि पुढे चालत राहायचं. तू चाल पुढे, तुला रगड्या भीती कशाची काय? माझी तीच इच्छा आहे.
आता तरी काहीतरी चांगलं घडावं. घडणार, नक्की घडणार. मला खात्री आहे अजूनही गौरीच्या मनात ना तुमच्याबद्दल तितकंच प्रेम आहे. हो आता काही वाईट अनुभवामुळे त्यांच्या मनातली प्रेमाची दारं बंद झाली आहेत, पण तुम्ही काळजी करू नका, ती दारं तुमच्यामुळेच बंद झालीत आणि ती तुम्हीच उघडू शकता. काय काका, काका तुम्ही तेच आहे ना बिट्टीचे पार्टनर? ते गुंडांपासून वाचवता बिट्टीला आणि तिची काळजी पण घेता. हो हेच बिट्टीचे पार्टनर आहेत, बघितलं ना किती स्ट्रॉंग आहेत. आता ते बिट्टीला ना हे बिट्टीचे पार्टनर दादा दादा नाही बिट्टीचे पा गौरी आई हा बिट्टीचा पार्टनर आहे ना, मग बिट्टीला पाठव ना. दादा मला तुझ्याशी बोलायचंय, येतोस का? दादूवरून दादावर आली म्हणजे आता आपलं काहीच खरं नाही. हा आलोच. काय झालं तायडे? तू त्यांना इथला पत्ता का दिलास? पत्ता कसला पत्ता? आणि मी कशाला देऊ पत्ता? त्यांना इथला पत्ता कसा कळला? घ्या आता. कसा कळला म्हणजे सांगितलं असेल ना कुणीतरी. आणि पत्ता शोधणं काय खूप अवघड आहे का? या जगात लगेच असा पत्ता मिळतो माहिती का? आश्रमाचा पत्ता कळला असेल, पण आमचा पत्ता कोणी दिला? आम्ही इथे राहतो हे त्यांना कोणी सांगितलं? तूच सांगितलंस ना? मी कशाला सांगू ना, मी नाही सांगितलं. तू खरंच नाही सांगितलंस? नाही सांगितलं. मी कशाला सांगू ना? मग नजर का चोरतोयस? इकडे माझ्याकडे बघ आणि सांग की तू त्यांना बोलावलं नाहीस म्हणून. एक वेळ माणसाचे ओठ खोटे बोलतील, पण त्याचे डोळे कधीच खोटे बोलत नाही. म्हणूनच मी बोलवलं त्यांना. आहे ना गौरी, अजूनही मला तुझ्या आणि बिट्टीच्या डोळ्यात रुद्र सरांविषयी तितकंच प्रेम दिसतंय. तू कितीही नाकारलं ना तरीही एक ना एक दिवस तुलाही याची जाणीव होणार. एखाद्या माणसापासून आपण शरीराने दूर जाऊ शकतो, पण ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यापासून मनाने कसे दूर जाणार? दादू का मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावायला लावतोस? जे रस्ते मी कायमचे बंद केले त्या रस्त्यावरून पुन्हा पुन्हा का चालायला लावतोयस? आमच्यात जे काही होतं ना ते सगळं संपलंय आता. माझं आणि बिट्टीचं आयुष्य आता पूर्णपणे वेगळं झालंय. मागचं सगळं विसरून आम्ही इथे सुखाने राहतोय ना, मग राहू देत ना आम्हाला. ते इथे आल्याने सगळ्या खपल्या पुन्हा निघतील, पुन्हा सगळ्या जखमाची घळतील. का कळत नाहीये तुला? आमचं एक होणं आता शक्य नाहीये. माझी विनंती आहे तुला, हा गुंता आता आणखीन वाढवू नकोस प्लीज. पण हा गुंता मला सोडवायचा आहे गौरी. तू अजूनही रुद्र सरांमध्ये गुंतलीयस. आज ना उद्या तुलाही याची जाणीव होईल, नक्की होईल. तुमचं प्रेम नव्याने फुलेल याची खात्री आहे मला. ओ काका, तुम्ही म्हणत होते ना की तुम्ही मस्ती शिकवायला आले म्हणून. पण आल्यापासून तुम्ही काहीच मस्ती शिकवली नाहीत, काहीच केलं नाहीत. हे काय चाललंय तुमचं काका? काका तुम्ही सगळ्यांनी मला दादा म्हणा. हो चाललेल दादा. दादा आम्हाला खूप भूक लागलेली आहे.
काहीतरी खायला बनव ना. नूडल्स बनवशील? ते तिथे आहे. मी? हो बनव ना, 2 मिनिटातच बनतील. गौरी आई खास दिवस असते तेव्हाच बनवते. आज तो आमचा शिक्षक बनून आलाय ना, मग खासच दिवस झाला, मग बनव ना. ठीक आहे ठीक आहे, शांत. तुम्हाला नूडल्स खायचे ना? मी बनवतो, पण एका अटीवर. बिट्टीला पण खायला बोलवायचं? तू बनवायला तर सुरुवात कर, मी लगेच जाऊन बिट्टीला बोलून आणतो. शाबास, चला. हे काय आता या सटवीने नवीन कुक बोलवलं कि